ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। नगर जिल्ह्यात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे, त्यामुळे नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात येते, मात्र अनेकांना लसीकरण केंद्राचा शोध घेणे आदी गोष्टींच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। नगर शहरात महापालिकेच्या केंद्रांवर लसीकरण सुरू असले तरी ऑनलाईन नोंदणी करूनही नक्की होत नाही, अशा तक्रारी वाढत चालल्या आहेत। मात्र नागरिकांची ही पळापळ आता थांबणार आहे, कारण मनपाने एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय, ते म्हणजे लसीकरण केंद्र शोधण्यासाठी अथवा काही तक्रार असल्यास 90 13 15 15 15 हा व्हॉट्सअप नंबर आपल्याकडे सेव्ह करा आणि यावर आपली तक्रार नोंदवा, असं मनपाचं पाऊल आहे। कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू करण्यात आले, त्यातच केडगाव उपनगर हे नगर शहरातील सर्वात मोठे उपनगर असून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्तीचा विस्तार झालाय। गेल्या महिन्यात कोरोनामुळे दुर्दैवाने अनेकांचा मृत्यू झाला आहे, तसेच तिथे एकच आरोग्य केंद्र असून त्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहे, मात्र नागरिकांची वाढती गर्दी पाहून संसर्ग होण्याची भीती आहे। तरी केडगाव देवी परिसरामध्ये दुसरे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी आयुक्त श्री शंकर गोरे, माजी स्थायी समितीचे सभापती श्री मनोज कोतकर यांनी केली आहे। कोरोनाबाबत नागरिकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली होती, तरी सुद्धा बूथ हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स, आरोग्यसेविका, प्रशासन यांच्या धैर्याचे कौतुक केले पाहिजे। त्यांनी मागील वर्षी केलेल्या आरोग्यसेवेबद्दल महापालिकेच्या माध्यमातून 1,90,00,000 रुपयांचा धनादेश बूथ हॉस्पिटलला सुपूर्त केला असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। मागील वर्षी कोरोनाच्या संकट काळात बूथ हॉस्पिटलने रुग्णांना मोफत आरोग्य सेवा दिल्याबद्दल महापालिकेच्या वतीने 1,90,00,000 रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या हस्ते बूथ हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी मेजर देवदान कळकुंबे यांच्याकडे सुपूर्त केला। यावेळी आमदार संग्राम जगताप, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा, मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरके, अनिल लोंढे तसेच आदी उपस्थित होते। यावेळी शंकर गोरे म्हणाले की जिल्हा नियोजन समितीमधून महापालिकेत 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता, त्यामधून बूथ हॉस्पिटलला मागील वर्षी केलेल्या आरोग्य सेवेचे 1,90,00,000 रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सुपूर्त केलाय। अहमदनगर शहरात महापालिकेने जम्बो कोविड सेंटर सुरू करावे या मागणीसाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मनपा दलना ठिय्या आंदोलन केलं होतं, मात्र या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात किरण काळे, मनोज गुंदेचा आणि अनित सुडीवाला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। उपायुक्त डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की मनपा दालनात बेकायदेशीर जमाव जमून ठिय्या आंदोलन केलं, घोषणाबाजी केली, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या कोविड आदेशाचे उल्लंघन केले। आंदोलनकर्त्यांनी गुरुवारी रात्री आयुक्त दालनातच मुक्काम ठोकला होता व आंदोलन मागे घेत नसल्याने शुक्रवारी सकाळी आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोविडची तिसरी लाट येण्याची पूर्वसूचना तज्ज्ञांच्या वतीने वर्तवण्यात येत आहे, त्यासाठी मनपाच्या वतीने पुढील धोका लक्षात घेऊन आतापासूनच उपाययोजना सुरू करणे आवश्यक आहे। यासाठी समन्वय समितीच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडवणे सोयीचे होईल या दृष्टीने माननीय महापौर यांच्या कार्यालयामध्ये सर्वपक्षीय आजी व माजी नगरसेवक यांची बैठक घेण्यात आली। या समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर सागर बुरुडे यांची निवड करण्यात आली। बुरुडे यांना निवडीचे पत्र देताना माननीय महापौर श्री बाळासाहेब वाकळे, आयुक्त श्री शंकर गोरे, स्थायी समितीचे सभापती श्री अविनाश घुले, विरोधी पक्षनेते संपत बारसकर आदी उपस्थित होते। या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।